एसटी बस अंगावरून गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू. भोर बस स्थानकात एसटी बसने धडक दिल्यामुळे एका युवकाच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती समजताच भोर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे पाठवला आहे. अपघात करणाऱ्या एसटी बसचा क्रमांक MH06S8146 असून वाहन चालकाचे नाव जनार्दन दिनकर ठोंबरे असे आहे. निष्काळजीपणाने वाहन चालवून या युवकाला धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या युवकाचे नाव रुपेश अंकुश गायकवाड असून राहणार पोलादपूर जिल्हा रायगड येथील रहिवासी होता. वाहन चालकावर भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भोर पोलीस स्टेशन करीत आहेत. स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे.